पहिला चेंडू नो बॉल, एक अवांतर धाव. पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपात, धाव मिळालेल्या एक. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळालेली आहे. लेग साइडला ढकललेला चेंडू, धाव मिळालेली आहे एक. एक धाव. सुंदर सा फटका, धाव मिळालेला दोन. सुरेख असे क्षेत्ररक्षण, चार धाव अडवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, धाव मिळाल्या दोन. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 11. एक षटक धावसंख्या झालेली आहे 11. बॉलर नाव काय मित्र? बॉलर नाव प्रदीप. हॅलो. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, धाव मिळाल्या दोन डीच्या स्वरूपात. एक पुन्हा एका पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, धाव मिळालेल्या एक. टपली शॉट, धाव मिळालेली आहे एक. धाव 15. धाव संख्या झालेली आहे 15. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारलेला आहे, धाव मिळालेली आहे एक. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळलेला फटका, धाव मिळाला 4. दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 20 जेके बॉईज संघाची. तिसरं षटक चालू. सुरेख असे क्षेत्ररक्षण, धाव अडवले 4 आपल्या संघासाठी. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, धावून एक धाव काढलेली आहे. तिसरा चेंडू पुढे जाऊन मारलेला आहे, थोडेसे खराब असे क्षेत्ररक्षण, एक धाव मिळालेली आहे. पुन्हा एकदा मारलेला आहे चेंडू पुढे येऊन, छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ, पुढे जाऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू.
सुंदर अशी गोलंदाजी करताना भानसे धाव संख्या झालेली आहे 22। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न एक नो प्लस एक अवांतर धाव मिळालेली आहे धाव संख्या झालेली आहे 24। पुढे जाऊन मारल्या कव्हरच्या दिशेने एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज झाले धावचित। तीन षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 24 जेके बॉयज संघाची। शेवटचे चौथे षटक चेंडू टाकलेला आहे धाव मिळाल्या 2। पुन्हा एकदा ग्राउंड शॉट खेळलेला आहे थोडे खराब क्षेत्ररक्षण धाव मिळाल्या 4। पुढे जाऊन मारलेला आहे धाव मिळालेली 1। तीन चेंडू नंतर धाव संख्या झालेली 31। चौथे षटक चालू आहेत चौथा चेंडू सुरेख असे क्षेत्ररक्षण 4 धावा 3 धावा अडवल्या आहेत आपल्या संघासाठी। चार चेंडू नंतर 32 धावा झालेल्या आहेत जेके बॉयज संघाच्या। पुढे जाऊन मारलेला सुंदर असा झेल घेतलेला भानसे यांनी आणि फलंदाज बाद झालेले आहेत। सुरेख असे क्षेत्ररक्षण फलंदाज धाव घेण्याची प्रयत्न होता परंतु धावचित झालेले आहेत। 32 धावा झालेल्या आहेत जेके बॉयज संघाच्या। यूपी योद्धा संघाला जिंकण्यासाठी 33 धावांचे लक्ष। शिवस्वराज्य मावळा प्रतिष्ठान आयोजित शिवसेना शाखा क्रमांक 84 पुरस्कृत हिंदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच योगश्री विधानसभेचे आमदार माननीय श्री रवींद्र वायकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या टुर्नामेंटचे आयोजक शाखा प्रमुख मंदार मोरे साहेब यांच्या आयोजनाखाली हे कार्यक्रम चालू आहे। तसेच व्यासपीठावरती बसलेले आमचे सर्वांचे लाडके शाखा प्रमुख माननीय श्री मंदार मोरे साहेब उपशाखा प्रमुख केशव चव्हाण साहेब बाबू टेमकर साहेब तसेच आमचे गट प्रमुख नारकर साहेब
तसेच ज्येष्ठ शिवसैनिक पाने आहेत मयूर पोर्लेकर, बंटी रामचंद्र आखाडे, हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस सॉरी यांच्या जयंतीनिमित्त व माननीय श्री रवींद्र वायकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक आयोजित केलेला आहे. श्री मंदार मोरे शाखा प्रमुख यांचे विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. याचे सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. कृपया दोन्ही टीमचे पुढच्या टीमचे जर संघनायक उपस्थित असतील पुढील सामन्याचे कर्णधार दोन्ही कर्णधार असतील तर त्यांनी माईकची संपर्क साधावा. व्हाईट बॉल पहिलाच बॉल हा व्हाईट यूपी युद्धा बॅटिंग करताना एक रन यूपी युद्धेचा एक बाद झालेला आहे. एक विकेट गेलेला आहे. अवांतर धावा एक रन. चांगली अशी बॉलिंग करताना गिजे बॅटिंग करताना चांगला असा बॉलला दिशा दिलेली आहे गिजे यांनी. एक रन सहा बॉल सहा रन. चांगली अशी गोलंदाजी चांगली बॅटिंग करताना गिजे. बॉलर ने सुरेख अशी गोलंदाजी
एक रन लेग बाईस धावेत एक ने भर सुंदर अशी गोलंदाजी वाइट बॉल सुंदर अशी गोलंदाजी एक विकेट जाताना यूपी जाता दोन विकेट झालेले आहेत टोटल सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी फिल्डिंग करताना जेके बॉय दोन ओव्हर झालेले आहेत 12 बॉल 8 रन 12 पे 25 चाहिए अजून 12 बॉल मध्ये 25 रनांची गरज हो विकेट जाताना यूपी उद्धाचा डीजे बॉलर नेम सुंदर असा फटकार मारताना धावेत धावांमध्ये काही फरक नाही चांगली अशी बिल्डिंग केलेली आहे आउट डायरेक्ट आउट पाच विकेट गेलेले आहेत यूपी होता यांचे क्षेत्ररक्षणावर चांगली अशी पकड करता जेके बॉईज टॅप मारताना बॉल क्षेत्ररक्षणा क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली शाखा क्रमांक 74 सात बावडी गटप्रमुख नंदू पापार्डेकर यांचं स्वागत आहे स्टेजवरती सुंदर अशी गोलंदाजी परत एकदा हा सामना जेके बॉयज कडे झुकताना नो बॉल बोल्ड बॉल काय समजलेला नाही बॅट्समनला पाटून स्टम्प उडालेला आहे सुंदर अशी गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण बॉलिंग जेके बॉयज ज्यांनी सामना हा जिंकलेला आहे पुढच्या एजेम मध्ये त्यांनी आगमन केलेलं आहे जेके बॉईज पुढचे सामने होणार